छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहर आणि ग्रामीण भागातील घरकुल योजनेचे उद्दिष्ट वाढवून 5 लाख रुपयांपर्यंत करण्यात यावे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बंद पडलेली शिष्यवृत्ती त्वरित वाटप करण्यात यावी। झोपडपट्टी निवासी यांना PR कार्ड त्वरित देण्यात यावे। यासह विविध मागण्यांसाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। भीम शक्ति सामाजिक संघटने वती आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दलितांचे मागासवर्गीयांचे अल्पसंख्याकांचे विविध प्रश्न आज ही सुटले गेलेले नाहीत। या निकामी सरकार अत्यंत अत्यंत घाणेरडे सरकार आहे असा मी भीम शक्ति सामाजिक संघटनेच्या वतीने आरोप करतो आहे। गेल्या अनेक वर्षापासून 25-30 वर्षापासून संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कचेरीवर आंदोलन करतोय। आमच्या झोपडपट्टीच्या वासियांना PR कार्ड मिळालं पाहिजे। 50-50 वर्षापासून दलित मागासवर्गीयांच्या वसाहती आहेत, ज्यांच्या गायरान जमिनी गेल्या 40-50 वर्षापासून गोरगरीब कसत आहेत, त्यांच्या नावे आजपर्यंत सातबारा मिळालेला नाही। आणि दलितांची जी शिष्यवृत्ती आहे, या शिष्यवृत्तीच्या संदर्भात शिष्यवृत्ती वाढून मिळाली पाहिजे, त्यात या शिंदे सरकारने शिष्यवृत्ती बंद केलेली आहे। आणि आज गोर गरिबांना राशन कार्ड मिळत नाहीये, राशन कार्डामुळे ते उपाशी मरत आहेत। आणि म्हणून या कलेक्टर साहेबांनी या प्रशासनांनी गोर गरिबांना ताबडतोब राशन कार्ड दिले पाहिजे। रस्ता तुमचा गाडीचा रस्ता आमचं महिला मंडळ अडवल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आज कलेक्टर ऑफिसला आम्ही भीम शक्तीच्या माध्यमातून विविध दलितांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही निदर्शन करत आहोत। आणि आमच्या मागण्या 8 दिवसात सुटल्या नाही तर भीम शक्तीच्या वतीने तीव्र मोठं आंदोलन एक मोर्चाच्या रूपाने कलेक्टर ऑफिसला आणण्यात येईल, याची नोंद घ्यावी। आणि कलेक्टर साहेबांनी आजच्या निदर्शनामध्ये गोरगरिबांच्या मागासवर्गीयांच्या विविध मागण्या ताबडतोब सोडव्यात असं आज निदर्शनाच्या वतीने आम्ही या ठिकाणी कबूल करतो।